ही घटना मसवद तालुका जळगाव फाट्याजवळ घडली. चित्राबाई शालिग्राम पाटील असं या महिलेचं नाव आहे. चित्राबाई या परिवारासह अमळनेर तालुक्यातील ताडेपुरा येथे वास्तव्यास होत्या. सायंकाळी 7 सुमारास त्या मामी भाऊ व मुलासोबत दुचाकीने जात होत्या. त्यावेळी दुचाकीसमोर अचानक कुत्रा अडवा आला, त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरून चित्राबाई खाली पडल्या. दुचाकीसह घसरत जाऊन आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत झालेल्या महिलेच्या पतीचे 2 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे अवघ्या 2 महिन्यांच्या अंतराने मातृ पितृ छत्र हरपून त्यांचे दोन्ही अपत्य अनाथ झालेले आहेत. दुचाकीने जात असताना अचानक गाडीसमोर कुत्रा अडवा आला, यामुळे दुचाकी ब्रेक अचानक दाबल्याने गाडी घसरल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. या अपघातातच या माऊलीचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी सुद्धा अनेक लोकांचे कुत्र्यांमुळे जीव गेलेले आहेत अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत.